कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहील अशी ग्वाही नूतन महापौर सरिता मोरे आणि उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिली बी न्यूज ला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते काळं पाणी योजना कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचं नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी सरिता मोरे यांची तर उपमहापौरपदी भूपाल शेट्टी यांची निवड झाली आज या नूतन पदाधिकाऱ्यांनी बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली महापौर आणि उपमहापौरांचं स्वागत वृत्तसंपादक विजय कुंभार मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर यांनी केलं यावेळी झालेल्या चर्चेत शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली थेट पाईपलाईनचं काम अनेक वर्ष रखडलं आहे त्याचबरोबर कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्पही संथगतीनं सुरू आहे दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अजून सुरू झालेला नाही या प्रत्येक प्रकल्पाबाबत संबंधित कंपन्यांचे अधिकारी महापालिका प्रशासन यांची स्वतंत्र बैठक घेऊन हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असं नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं महापालिकेला राज्य शासनाकडून अत्यंत अल्पनिधी प्राप्त होतोय तो जास्तीत जास्त मिळावा यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेतली जाईल असंही मोरे आणि शेटे यांनी सांगितलं यावेळी पक्षप्रतोद दिलीप पवार न्यूजचे वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब कोळेकर अभिजित जाधव जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते